उद्यापासून 10 दिवस कुणी नागरिकांनी घराच्या बाहेर येऊ नये. जे नागरिक उद्या घराच्या बाहेर दिसतील त्यांच्यावर अतिशय कडक मधली कडक कारवाई पोलीस प्रशासनातर्फे होणार आहे. कुणी भाजी जीवनावश्यक वस्तूंच्या नावावर विनाकारण बाहेर येणार नाही. कोणीही दुकानामधून खरेदी विक्री करणार नाही. टॅक्सी रिक्षा उद्यापासून बंद राहतील. फक्त आणि फक्त आजारी माणसालाच दवाखान्यापर्यंत जायला मुभा आहे. मेडिकल प्रशासनाशी संबंधित लोकच बाहेर जाऊ शकतात. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आम्ही पोलिसांनी दंड थोपटलेले आहेत. जो कोणी रस्त्यावर दिसेल, मी पोलीस म्हणून जबाबदारीने सांगतोय, त्याच्या पायाच्या नडक्या शेकल्या जातीलच, पण त्याचबरोबर त्याच्यावर 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल. तसेच कोरोना फैलावण्यासाठी जी जी कलम लागतात ती सर्व कलम त्याच्यावर लावली जातील. भविष्यात आपल्याला कोणताही पासपोर्ट व्हिसा मिळणार नाही. कोणत्याही सरकारी क्षेत्रात आपल्याला नोकरी मिळणार नाही. पण ही वेळच का येऊन द्यावी? मी म्हणतो, जितका देशभक्त मी आहे, जितका देशभक्त पोलीस मी आहे, तितकेच देशभक्त आपण आहात. येणारे 10 दिवस आपल्या हातात आहेत. अतिशय कडक लॉकडाऊन आपण पाळून कोरोनामुक्त शहर करण्यासाठी साथ द्या. मला खात्री आहे तुम्ही उद्यापासून अतिशय कडक लॉकडाऊन पाळाल. कुणीही घराच्या बाहेर येणार नाही. ज्या दुकानातून ज्या इसेन्शियल सेवा आहेत त्या दुकानातून त्यांच्या काउंटरवरून खरेदी विक्री करताना ती लोक जर सापडली तर त्यांच्या दुकानांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाईल. कृपया अत्यावश्यक सेवा आहेत त्या आपण आपल्या डायरेक्ट आपण होम डिलिव्हरी घरी मागवू शकता. मात्र खाली कुणी यायचं नाहीये. उद्यापासून 10 दिवस फक्त मोकळा रस्ताच दिसला पाहिजे. आपण नक्कीच समजदार आहात. कोरोना आणि कल्याणमध्ये थैमान घातलेलं आहे आणि अशा वेळी कोरोना मुक्त शहर फक्त आणि फक्त तुम्ही नागरिक करू शकता. आम्ही फक्त राबवून घेणार. पोलीस, महापालिका, डॉक्टर, नर्सेस दिवस रात्र रक्ताचं पाणी करतो आहोत. पोलिसांनी तर दंड थोपटलेत. मी परत सांगतो, मला सांगताना अजिबात काही वाईट वाटत नाहीये. जो कोणी विनाकारण बाहेर दिसेल त्याच्या पायाच्या नाडग्या शेकल्या जातील. त्याच्यावर 188 प्रमाणे गुन्हा दाखल होईल. कोरोना पसरवण्यासंदर्भात जी जी कलम आहेत ती सर्व कलम त्यांच्यावर लावण्यात येतील. त्यापेक्षा घरी राहून आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि कोरोनामुक्त शहर करण्यासाठी आपली साथ द्या. जय हिंद, जय भारत.